आणि आता तिसरं मला एक महत्त्वाचं शिकायचं ते म्हणजे शिवंडी फ्राय. शिवंडी फ्राय कारण ते लॉबस्टर्स, लॉबस्टर्स एरवी पण मिळत नाहीत, ते पापलेटचे पण वडील कारण ते येतच नाही बजेट खूपच महाग असतात, खूपच महाग असतात. आणि त्याचा छोट्या साईजला तुम्ही ते शिवंडी म्हणता? हो मोठी पण शिवंडीच असते, मोठी मोठ्याला पण शिवंडी शिवंडीच म्हणतात. अच्छा ओके. तर त्याचं काय सुकं करतोय आपण? सुकं करतात आंब्यामध्ये. आता कसं आंब्याचा सीझन आहे ना म्हणून आता आंब्याचं करून. आंब्यामध्ये म्हणजे कैरीमध्ये? कैरीमध्ये. कैरीमध्ये. आणि आता हा असा लांब मिशावाला भाऊ एक मला मिळालेला आहे, झोपरी दिसतोय तो, आणि याला आपण शेवंडी म्हणतो किंवा लॉबस्टर्स ज्याला म्हटलं जातं. तर हे हॉटेलमध्ये पण हे असंच्या असं ह्याच्या कव्हर सकट सर्व करतात ना? हो हो. पण मग आता करताना आपण हे असंच करणार का? नाही, त्याचे तुकडे करायचे छोटे दोन. आणि हे काढायचं ना? हो ते काढायचं. हे साफ करायचं तोडून? ते साफ करायचं. आणि हे छोटे पाय ते पण काढायचे? ते पण कोयतीने एका घावात टाकत. आणि हे ठेवता का तुम्ही? नाही ते पण काढायचं. शेपटी पण काढायची? शेपटी पण काढायची. अच्छा. आणि म्हणजे हा जो हा गोळा घ्यायचा बस तेवढाच घ्यायचा? तेवढाच घ्यायचा. त्याचं आपण आता करणार? ठीक आहे. मग तसे त्याचे तुकडे करून घेऊया. आणि आपण आता आधी साहित्य बघूया काय काय लागणार आहे आपल्याला साहित्य. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे शिवंडी, टॉमॅटो, तेल, कैरी, लसूण पेस्ट, आळं पेस्ट, मसाला, गरम मसाला, हळद आणि चवीपुरता मीठ. तो जो मिशावाला भाऊ होता ना त्याला कापला चांगला, तुकडे तुकडे केले त्याचे, असे मीडियम साईजचे पीसेस करून घेतले. आणि आता तेल तापत ठेवलेलं आहे, आता बघूया. हे शिकायलाच पाहिजे, मस्ट आहे. आणि हे हॉटेलमध्ये मिळणार नाहीये त्यामुळे नीट शिकून घ्या. त्याच्यात अगोदर आपण, अच्छा कांदा नसतो ह्याला? नाही कांदा नाही. हो टॉमॅटो टाकायचं. टॉमॅटो, आंबा, कैरी. कैरी गोव्यामध्ये पण आपण काही पदार्थ आपण असे शिकलो होतो की माशांच्या म्हणजे सुंगटाची कोलंबीची वगैरे आमटी कैरी घालून केली जाते. हो छान होते कोलंबी. कसं लागतं ना ती कोलंबी आणि ती छोटीशी करदी, करदीची ती पण छान होते कैरीमध्ये. कसं लागते आता काय एक एक मसाले का? आलं लसूण? हा आलं लसूण टाकायचं. आलं लसूण सगळ्या माशांना तुम्ही घालता? हो हो. आमच्या रोजच्या जेवणामध्ये आलं लसूण असतं आहे. हो पण म्हणजे सगळ्याच आमट्यांना आपण घालतो? सगळ्यांना. हो सगळ्या माशांना. लसूण टाका सगळं लागेल एवढं? मग लसूण पण घालू का? हो लसूण पण सगळं. अच्छा म्हणजे बऱ्यापैकी ह्या तुमच्याकडे आलं लसणाचं प्रमाण वापरलं जातं. पण तुमच्याकडे एवढे ताजे असतात, म्हणजे ह्यांच्याकडचे जेवढे ताजे तेवढे जगात कोणाच्याच घरात तेवढे ताजे मासे नसतील तरी एवढं आलं लसूण लागतं? हो हो. म्हणजे त्याच्याने टेस्ट जास्त आहे, जास्ती चव आहे. मातलीला जास्त ओळा मसाला असला ना तर त्याला टेस्ट जास्त येते. ओळा मसाला, लसूण, कोथे खूप गरजेचे आहेत या टिप्स. हे परतलं जात आहे तोपर्यंत आम्ही सगळ्याच बायका सासरी आल्यानंतर सासरच्यांकडनं कौतुक आणि तसंच माहेरी गेल्यानंतर एक महत्त्वाची व्यक्ती असते जिच्याकडनं आम्हाला कौतुक ऐकून गेला खूप आवडतं. तर अशी व्यक्ती म्हणजे आपली वहिनी भावजय ना. भावजय काहीतरी म्हणाली आहे त्यांच्याबद्दल, ऐकूया ना. हे परतलं जाते तो त्या नणन म्हणून नाही, जास्त बहीण म्हणूनच वाटतात त्या. मला बहीण नाही आहे पण माझ्या दोन नणं आहेत त्या बहिणीसारख्याच आहेत. त्यांना म्हणजे जेवणाची पहिल्यापासूनच आवड आहे. त्यांना असं टीव्हीत बघून, पुस्तकात बघून वगैरे त्यांना जेवण वगैरे म्हणजे नवीन नवीन प्रकारचे जेवण वगैरे बनवायला भरपूर आवडतं. इतकं कौतुक ऐकल्यानंतर खरं तर पोट आपोआपच भरलेलं आहे, पण तरी तुमच्यासाठी म्हणून खास हे बनवत आहे. आणि शिकून घ्यायचं आहे मीठ थोडं. हो लागेल अजून थोडं. आणि आता हे टाका तिन्ही. हळद आधी? हळद, हळद टाका, मसाला टाका. हळद, मसाला. हा मसाला ना? हा खास स्पेशल कोळी मसाला. जसा आगरी मसाला स्पेशल असतो तसाच हा घरचा, तसा घरचा कोळी मसाला. पण मग हा पण विकत जा ना तुम्ही माशांच्या बाजूला, मग तर आमचा पण स्वयंपाक असा होईल ना एवढा चविष्ट. पण गरम मसाला पण घालायचा? गरम मसाला नंतर टाकायचा. नंतर? हो. पण हा म्हणजे आता आमच्याकडे जो स्वयंपाक केला जातो त्याच्यात गरम मसाला आम्ही कधीच नाही वापरलेला, तर आता हे आम्ही वापरून बघू. हा छान टेस्ट येते गरम मसाला. हा ओके. तर आता आणि काय लॉबस्टर घालायचं? लॉबस्टर टाका सगळे घालू ना. हो टाकायचं. पण हे शिजल्यानंतर हे जे कवच आहे ते आपोआप लूज होतं का? हो हो. म्हणजे लूज नाही होते, कडकच असते ते. हा
पण कसं ते कव्हर असते ना त्याच्यामुळे ते छान लागते, चविष्ट जास्त लागते आणि वाढताना पण आपल्याला बरं पडतं, छान वाटते ते वाढताना पण. त्यांनी ती सोलून नाही केलं ना की त्याची चव तेवढी काय लागणार. आणि कोळंबी पण बघा सोलून केल्याने तेवढी टेस्ट नाही लागत कोळंबीची. पण कोळंबी न सोलता पण करता? हो हो, कोळंबी न सोलता पण करतात. आणि आणि मग खाताना सोलून खायची? खाताना सोलून खायची. हो, खाडीची जी अगदी त्याच्यामध्ये तो मेंदू असतो ना तो बाहेर नाही पडला पाहिजे म्हणून ती अख्खी टाकायची. बापरे, त्या मेंदूनच खूप चव असते. आता ह्याचे पण ह्याच्या लॉबस्टर ज्याला चिवडीला पण मेंदू आहे तो मेंदू पण म्हणजे कापताना नीट कापायचा, बाहेर नाही पडला पाहिजे असा कापायचा. पण त्याची पण जसं तुम्ही म्हणालात मला की तुमचे मिस्टर त्या लिव्हरच्या ह्याचा त्यांचा बिझनेस आहे ना, फिश लिव्हर, तर तसंच माशांचं पण हे वेगळं मिळतं का विकत या साध्या माशांचं पण? नाही नाही नाही, दुसऱ्याचं कसं वेगळं काहीच नाही भेटत. असं पूर्णच द्यावे लागतात, विकावे लागतात. फक्त ती घोळ असते ना मोठी माशी असते त्याच्याच आणि वाव असते आणि तो त्याच्याच फक्त लिव्हर आणि लिव्हर. आणि अंडी पण असतात ती कुठल्या माशाची असतात मग? ती म्हणजे शिंगाळ्या सांगतात ना, त्याचे अंडी असतात म्हणजे मोठा असतात. हो, शिंगाळा मोठा असतो. हो, त्याची अंडी विकायला असतात. हा, त्याची विकायला असतात. हे सगळी नवीन नवीन माहिती मला त्याच्याकडून मिळते. तर आता हे थोडंसं वाफवलं की रेडी ना? हो रेडी. कैरी घालून केलेलं लॉबस्टर्सचं किंवा शिवंड्याचं, हो शिवंडी शिवंडी शिवंड्याचं सुकं आपण केलेलं आहे तर त्याचं साहित्य आणि शेवंड्याचं सुकं बनवण्यासाठी लागणारं साहित्य शेवंड, टोमॅटोचे तुकडे, तेल, कैरीचे तुकडे, आलं, लसूण, स्पेशल कोळी मसाला, गरम मसाला, हळद आणि मीठ. कृती, शेवंड साफ करून त्याचे तुकडे करून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये टोमॅटो आणि कैरीचे तुकडे परतून घ्यावेत. या मिश्रणात आलं, लसूण, मीठ, हळद, स्पेशल कोळी मसाला, शेवंडाचे आवरणासकटचे तुकडे आणि गरम मसाला घालून शिजवून डिश सर्व्ह करावी.